पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता पुढाकार घेऊन सर्वांना एकाच व्यासपीठावर आणून राम मंदिराचा प्रश्न निकाली काढावा असं आवाहन अयोध्येतील निर्मोही आखाड्याचे महंत रामदास यांनी केलंय. MIT महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अयोध्येतल्या रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. यामुळे भारतातील सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक जीवनावर याचा परिणाम होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता असून फक्त विवादित 2.77 एकर जागा नव्हे तर आजूबाजूची 67 एकर जमीन राम मंदिरासह सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळं, अभ्यासिका, संग्रहालयासाठी वापरली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मला एक आंतरिक समाधान आहे की 2010 सालापासून नालंदा विद्यापीठाचे कुलपती, जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर, माझे मित्र नागपूर विद्यापीठाचे तुकडोजी महाराज विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर एसएन पठाण, आम्ही संजय उपाध्याय, वेद प्रताप वैदिक, असा अनेक वर्षापासूनचा एक विनम्र प्रयत्न होता की ज्याच्यामध्ये कधी काळी की भारतामध्ये हा विषय जो आहे की श्री राम जन्मभूमीवर प्रभू रामचंद्राचं सुंदर मंदिर व्हावं, पण विवाद निर्माण झाला राम जन्मभूमीवरील राम मंदिर आणि बाबरी मस्जिद असा, परंतु त्याच्यातून सामोपचाराने काहीतरी मार्ग निघावा असं भारताचे मुख्य न्यायाधीश पूर्वीचे केहर साहेब यांनी भावना व्यक्त केली. हा मूळ विवाद फक्त 2.77 एकर जमिनीचा आहे, त्याचे 3 भाग केले गेले हायकोर्टामध्ये अलाहाबादच्या आणि त्याचे 3 तुकडे करून त्याच्यात 0.9 एकर प्रत्येकी, तर याच्याबद्दल हा असं मंदिर उभं राहू शकेल का अशी भावना मनात होती. म्हणून त्याच्या अवतीभोवती 67 एकर जमीन आहे जी शेती जमीन आहे, पडीक जमीन आहे, तर ही सर्व जमीन मिळून एकत्र करून सध्या भारताचे प्रधानमंत्री स्वतः नरेंद्र मोदी जे एक द्रष्टे प्रधानमंत्री आहेत असं मी म्हणतो, त्यांना याची जाणीव आहे. तर यांनी जर स्वतः पुढाकार घेतला तर हे सर्व लोकांच्यामध्ये सामोपचाराने अमिकेबली एक सोल्युशन निघू शकेल. आणि खरं पाहिलं तर या ठिकाणी अत्यंत सुंदर भव्य दिव्य असं प्रभू रामचंद्राचं मंदिर. श्रीराम जन्मभूमी बाबरी मशीद या विवादासंदर्भात एक पत्रकार परिषद पार पडली. त्याच्या भोवती मस्जिदीचं एक स्वरूप, कुराण ज्ञान भवन ज्याला म्हणतो आपण, बायबल ज्ञान भवन असं म्हणतो, अशा सर्व धर्म जे भारतामध्ये गुण्यागोविंदाने राहत आहेत याच्याकरता एक विश्वधर्मी श्री राम मानवता भवन. पण कधी जेव्हा 67 एकर्स आणि 2.7 एकर जमीन एकत्र करून अशी कल्पना उभी केली तर कदाचित उद्याच्याला भारत देश हा जगाच्या समोर एक मानवतेचं सुंदर दर्शन आणि विश्वगुरूच्या रूपामध्ये उभारून येईल अशी भावना मी आज धन्यवाद देतो की निर्मोही आखाड्याचे महंत श्री रामदास स्वामीजी, आमचे धर्मदासजी निर्मोही आखाड्याचे आणि दुसरे काही मित्र अयोध्येवरून एक डेलिगेशन निर्वाणी आखाडी यांचं अयोध्येहून इथं येणं झालं. काल आळंदीचं दर्शन घेतलं गेलं ज्ञानेश्वरांचं आणि आज हनुमान जयंतीच्या दिवशी त्यांनी हे निवेदन केलं आणि सर्वात धन्यवाद दिले पाहिजेत की महंत रामदासजींनी असं अपील केलं आणि प्रधानमंत्र्यांना विनंती केली, विनवणी केली गेली की त्यांनी पुढाकार घ्यावा आणि त्यांनी जगासमोर भारताच्या समोर हा विषय मांडावा. तेव्हा सगळे जे विवाद करणारी मंडळी असतील टायटल इश्यूमध्ये हे सर्व समजून घेऊन याच्यातून मार्ग निघेल आणि या ठिकाणी आज ना उद्या लवकरात लवकर अत्यंत सुंदर भव्य दिव्य असं राम मंदिर आणि विश्वधर्मी मानवता भवन उभं राहू शकेल जे भारताला खऱ्या अर्थाने विश्वगुरु म्हणून जगात मान्यता देईल, ही भावना अत्यंत महत्त्वाची आहे. या पत्रकार परिषदेत MIT डॉक्टर विश्वनाथ कराड, अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी विषयीचे पक्षकार आणि अखिल भारतीय श्रीपंच रामनंदीय निर्वाणी आणि आखाडा हनुमानगढीचे प्रमुख महंत धर्मदास, श्रीराम जन्मभूमीचे पक्षकार निर्मोही आखाड्याचे प्रमुख रामदास, विद्याचलदास, योगीराज स्वामी, गिरिजेश त्रिपाठी आदी उपस्थित होते. क्योंकि आज हम लोग हनुमान जन्मोत्सव मना रहे थे, ये भाव उत्पन्न हुआ यहाँ से संदेश जाए, क्योंकि विश्व शांति केंद्र के रूप में आपका प्रयास है तो हम चाहते हैं कि अयोध्या में भव्य और दिव्य मंदिर भगवान श्री राम का बने जहाँ पर उन्होंने जन्म लिया था. और हम सभी का भारत के प्रधानमंत्री से भी अपील है नरेंद्र मोदी जी से कि वह आगे चल कर के और आवें, जिससे कि एक बहुत बड़ा देश में जो इससे अव्यवस्थाएँ अयोध्या का विकास रुका है
और पर्यटन की व्यवस्था अच्छी नहीं, अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा नहीं, डबल रेलवे लाइन नहीं, स्टेडियम नहीं है अंतर्राष्ट्रीय, ऐसी स्थिति में विकास अयोध्या का जब होगा, क्योंकि अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका और पुरी द्वारावती के सप्तता मोक्षदायी, अयोध्या सभी पुरियों में मस्तक है, हेड है, तो जब हमारा सर ही कमज़ोर रहेगा, मस्तक ही कमज़ोर उपेक्षित रहेगा, तो पूरे देश का सांस्कृतिक जो राजधानी बनने की बात है वो नहीं हो सकता। प्रतिनिधि युवराज नायर, पुणे।